नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टींच्या स्वाभिमानीच्या वाट्याला जयंत पाटलांचे जवळचे नातेवाईक इंद्रजित देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कालपर्यंत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून 3 जागा स्वाभिमानीला मिळायला पाहिजे यासाठी आग्रही होतो, परंतु चर्चेअंती काही जागा विधानसभेला सोडण्याचं कबूल केल्यानंतर आम्ही आता 2 जागावर समाधानी झालेलो आहोत. आणि पैकी एक हातकणंगले आमच्याकडे आहेच, दुसरी जागा सांगली किंवा वर्धा यापैकी एक काँग्रेसनं आम्हाला द्यायची आहे. आणि त्या संदर्भातला त्यांचे केंद्रीय पातळीवरचे नेते अहमदभाई पटेल यांच्याशी आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं बोलणं झालं. त्यांनी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा करून वर्धा किंवा सांगलीपैकी एक जागा काँग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडेल असं स्पष्ट सांगितलं. भाजपच्या विरोध निश्चितच पुढाकार घेणार आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या मित्रपक्षांचा पराभव करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी छोट्या मोठ्या घटकांनी एकत्रित यायला पाहिजे. ही आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या लोकांची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. मी स्वतः पुढाकार घेतोय. वंचित बहुजन सांगलीतील संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाला ठोकले टाळे. सांगली लोकसभेची जागा ही इतर पक्षाला सोडायची ह्याबद्दल आज सकाळी वर्तमानपत्रातून चर्चा सुरू झाल्यावर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रकारची नाराजी ह्या ठिकाणी उमटून दिसलेली आहे. काही वसंतदादा घराला संपवण्यासाठी ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष तिकीट सोडतोय का आणि सोडा लावतायत का ह्याबद्दल निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाली. मधल्या काळात सगळेजण एकत्र यायचा प्रयत्न चालला आहे आणि एकत्र निश्चितच येऊ आणि राहू, पण आम्ही शांत बसलोय, गप्प थांबतोय, म्हणजे आम्ही मेलोय असं जर कुणाला वाटत असेल तर निश्चितच ह्या जिल्ह्यात राज्यात वसंतदादांची काय ताकद आहे आणि काय शक्ती आहे हे दाखवून द्यायला सुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही. तिकीट घेण्यापासून लांब पळणारे दादा घराण्याने तमाशा करू नये, आमदार विश्वजित कदमांचा घणाघात. नाही ते हॅलो, त्या भूमिकेसाठी तर विश्वजित कदमाने प्रत्यक्ष प्रयत्न केले. जी आज भूमिका घेत आहे फक्त स्टंटबाजी करायला, त्यांनी प्रत्यक्ष काय काम केलंय हा माझा जाब विचार आहे. प्रत्यक्ष किती काम केलं? आज राजू शेट्टी येथून जयसिंगपूर लांब नाही आहे, पत्रकारांना विनंती जाऊन विचारा विश्वजित कदम कितीदा येऊन भेटले तुम्हाला की सांगलीची जागा घेऊ नका म्हणून. विनंती करायला विनंती केली, जागा घेऊ नका नाही, घेऊ नका असं नाही, ते शब्द हा छापू नये बाबा, दुसरी पर्याय जागा घ्या असं म्हणू आपण. पर्याय जागा घ्या त्यांचाच असाव, कारण हम नाही तो कोई नाही अशी भूमिका आहे का या जिल्ह्यातली, की आम्हाला तिकीट नाही मिळालं तर दुसरं कुणाला मिळता का म्हणे. मग जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त करायची नाही का? आणि ठीक आहे ना, नाही कोण म्हणत आहे, ओढी जर ताकद असेल हिंमत असेल तर लढावी निवडणूक, नाही कोण म्हणत आहे. आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोयच ना, आम्ही ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत, नाही कोण म्हणत आहे. मग षडयंत्र जर असेल तर तुम्ही 10 दिवस काय भूमिका ठेवली की ही काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून, आज स्वतःला उमेदवारी मिळत नसेल म्हणून अशी भूमिका घेणं कितपत योग्य? आता पाटील घराण्यात 35 वर्ष होतं ना, आज त्यांनी का नाही म्हणावं? आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित कदमांना द्या, व जे त्यांचे बंधू सक्के थोरले बंधू जे 5 वर्ष केंद्रात मंत्री होते, त्या मंत्री तुमच्या भावालाच भाऊ सक्षम उमेदवार आहे असं तुम्हाला जर वाटतं त्याला आम्ही काय करणार, याचं उत्तर द्यावं.
सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणूनच विश्वजित कदमांचं नाव पुढे केलं ना त्यांनी. सक्षम उमेदवार असते तर त्यांनी सांगितलं असतं प्रतीक पाटलांनाच मिळावी म्हणून. आम्ही कुठं नाही म्हणतोय, प्रतीकला द्यायचं द्यावं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय. आम्ही कुठल्याही नावाला विरोध केला नाही. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, पृथ्वीराज पाटील होते, जिल्ह्यातले 10-15 नेते होते. त्याच बैठकीमध्ये खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही, उमेदवार म्हणून ते सक्षम नाहीत, मी त्यांची निवडणूक करणार नाही. आता काय बोलायचं, त्यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून काय केलं, कितीदा प्रांताध्यक्षांना भेटले, किती पक्षश्रेष्ठींना भेटले, किती खासदार राजू शेट्टी साहेबांना जाऊन विनंती केली, हा एक मला प्रश्न विचारावासा वाटतो. आणि ज्यांनी मोठ्या मनाने दाखवलं की विश्वजित कदमांनी उमेदवारी लढावी, त्यांनी स्वतःच्याच भावाबाबतीत निष्क्रियपणा दाखवला का? जे 5 वर्ष खासदार राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, ज्या घरामध्ये 35 ते 40 वर्ष खासदारकीची उमेदवारी होती, आज त्यांनी या लोकसभेच्या उमेदवारीपासून पळवाट का काढायची, पळून जाण्याची भूमिका का ठेवायची? एक कदम कुटुंबातला सदस्य आणि जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट मांडली की काँग्रेस पक्षश्रेष्ठींना इथे जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्यावी, त्या उमेदवाराला ताकदीने निवडून आणण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जीवाचं रान करून विश्वजित कदम आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे पळूनहून या ठिकाणी काम करतील. काँग्रेस पक्षाकडे इच्छा व्यक्त करणारे प्रतीक पाटील होते, विशाल पाटील होते, पृथ्वीराज पाटील होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर. मावळमधून पार्थ पवार तर शिरूळमधून अमोल कोल्हे मैदानात. वो ताकत है, वो बहुत सालों से है और वो जगह हम किसी को दे नहीं पाएंगे, ये हमें शुरू से मालूम था और शुरू से हमने उसके लिए नकार दिया था. तो सर कांग्रेस की क्या भूमिका है, क्या कांग्रेस को मनाने में आप कामयाब रहे हैं इस सीट को? नहीं, कांग्रेस को मनाने का कोई सवाल नहीं है, क्योंकि कांग्रेस को भी मालूम था कि ये सीट हम छोड़ नहीं पाएंगे और इसीलिए हमने जो निर्णय था वो हमारा कायम था. हमारा इंटरनल डिस्कशन होके हमारे उम्मीदवार का चयन भी ऑलमोस्ट हो चुका है. सर जहाँ तक सुजय विखे पाटिल की बात करें तो कहीं ना कहीं एक धक्का लगा है कांग्रेस को और या अलायंस को, जिस तरह से वो बीजेपी में गए हैं और वहाँ का किस तरह से माहौल रहेगा नगर में? नहीं देखो, सुजय विखे की उम्मीदवारी वो कांग्रेस से जाके बीजेपी में चले गए. अब जब कोई पार्टी बदलता है तो उसकी निष्ठा के प्रति भी चर्चा होती है और इतने पहला ही इलेक्शन पार्टी बदल के अगर कोई कर रहा है तो मुझे लगता है कि लोगों को सबसे बड़ी ये चिंता होगी कि निष्ठा का अभाव है तो क्या करें. सीएसटी पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस ही न करता उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर और इसलिए इसकी एक उच्च स्तरीय जांच तो होगी, लेकिन साथ ही मैंने म्युनिसिपल कमिश्नर को ये भी कहा है कि इसकी प्राथमिक जांच करके शाम तक इसकी प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो उसको फिक्स करे, क्योंकि इस प्रकार की घटनाओं में किसी को बख्शने का कोई कारण नहीं है. और निश्चित रूप से अगर ऑडिट हुआ है और उसके बावजूद ये पुलिया गिर रहा है तो इस ऑडिट के ऊपर भी एक सवालिया निशान खड़ा होता है और इसलिए उसके ऊपर भी निश्चित रूप से जांच की जाएगी. सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी प्रशासनाची पहिली कारवाई, 2 अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी. बालकांनी काही विधान केलं तरी ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये, शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. सहा पादचारांचा जीव घेणाऱ्या सीएसएमटीतील पुलाचं पाडकाम सुरू, जेसीबीच्या सहाय्यानं तोडकाम, सांगाडाही हटवणार. भाजपची हवा बघून शरद पवार आणि अशोक चव्हाण या दोन्ही कॅप्टननी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अमरावतीत टीका। कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने सांगली महापालिका क्षेत्रात 25 टँकरने पाणी पुरवठा सुरू, पाणी काटकसरीने वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने आजीवन बंदी उठवली। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एअरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है, इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा।